जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू सोहमच्या ऑफिस मध्ये काम करतेस का? नाही, आम्ही 5 वर्ष कॉलेजमध्ये एकत्र होतो दोघ. कोणाला का या ना बाबा ते बाबा ही मी शुभ्रा कामत सोहमची मैत्री. बापाचं नाव सांगा लाज वाटते. सॉरी, शुभ्रा अनिल आशा कामत. म्हणजे नाव सांगायचंच असेल तर मी बाबा आणि आई दोघांचंही नाव सांगते. छान आहे हा नाव तुझं शुभ्रा. मगाशी काय म्हणत होतीस तू? मी आणि सोहम कॉलेजमध्ये एकत्र होतो, आमची मैत्री झाली आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलंय. काय सोफिया, अरे काय पडपडते मुलगी, तोंड वर करून स्वतःच्या लग्नाचं बोलणी करायला ये. अरे आई बाप मेले का? तू गप्प रा, काय चाल तंत्र उरलं की नाही? बाबा तुम्ही आत चला, तुम्ही आत चला. मी चालणार नाही, बजावून ठेवतो. तुम्ही शांतपणे पडा जरा, चला. शुभ्रा चल ना, मी बोलीन ना आईशी नंतर. चल ना, चल ना. आई नाही, एक मिनिट थांबा. तुम्ही बसा बरं आधी इथे. या बसा ना. आई 2 वर्ष झाली आम्ही लग्नाचं ठरवून, तेव्हापासून मी सोहमला सांगते की अरे घरी सांग, आईशी आजोबांशी बोल, पण तो तयारच नाहीये. माझ्या घरी आई बाबांना मी कधीच सांगितलंय, त्यांना तर सोहम पसंतही आहे, भेटलाय तो त्यांना. हो, आणि माझ्या आई बाबांचा तसा होकार आहेच हा लग्नाला, पण सोहम जोपर्यंत तुम्हाला काहीच कल्पना देत नाहीये तोपर्यंत माझे आई बाबा तरी तुम्हाला येऊन कसं भेटतील मला सांगा. 2 वर्ष मागे लागले त्याच्या, पण काही ना काहीतरी विषय काढून टाळतोय. म्हणजे असं नाही हा त्याला माझ्याशी लग्न करायचं नाहीये, त्यालाही लग्न करायचंय, पण तो समाव नाही बोलू शकत आहे तुमच्याशी, म्हणून मग आज मी आले तुमच्याशी बोलायला. नाही, तुझं सगळं बरोबर आहे ग, पण आम्हाला कसलीच काही कल्पना नव्हती ना, आणि तू अचानक येऊन सगळं आम्हाला हे सांगितलंस, म्हणून जरा आमचा थोडा गोंधळ झाला. आणि कसं आहे ना, लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अगं. 4-6 महिने आधीपासून तयारी करावी लागते अगं. मुहूर्त, हॉल, दागिन्यांची खरेदी, 1760 गोष्टी असतात. नाही नाही, तशा कुठल्याच तयारीची गरज नाहीये, कारण आम्ही साधं रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलंय. अरे माझ्या एकुलत्या एक नातवाचं लग्न कसं करायचं हे ठरवणार ही कोण? दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णीच्या एकुलत्या एक नातवाचं लग्न आहे, ते थाटातच होणार. अख्खा का बोलवणार, जेवढा उठवणार. बाबा तुम्हाला हवं तसंच होईल. माझ्या नातवाच्या लग्नात मी परातभर जिंदे खाणार आहे. डायबिटीसच्या गोळीशिवाय सकाळचा चहा घेण्याची परवानगी नाहीये ह्यांना, आणि परातभर जिलब्या खाणार आहेत.